कव्याने हल्ला करून ह्याच्यामध्ये ह्याच्यात टाकलं, शिंग गाठले पोटामध्ये, जे काळीज बाहेर आलं, परिस्थिती बेकार झाली. असं काळी गव्हाने मारलंय. आम्ही 5 वाजता इथं पेशंट घेऊन आलोय, कमरे एवढ्या पाण्यातून माणसाला आणलंय. आमच्याकडे परिस्थिती लय बेकार आहे, रस्ता नाही किंवा काय नाही, फॉरेस्ट लोक पण अडवतात आणि आमदार साहेब पण काही दखल घेत नाहीत. मोरणा विभागातील पश्चिमेला अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या पांढरेपाणी गावातील 60 वर्षीय वृद्धावर गव्यानं हल्ला करून काळीज फाडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या वृद्धाला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून डोलीत बसवून 2 तास पळवत आणून 6 ते 7 तासांनंतर दवाखान्यात दाखल केलं. हे आमचे चुलते कान्हू दाखलू शेळके यांना सकाळी 9:30 वाजता गुरुचाऱ्या आमच्या रानामध्ये मुरदुंडे गट नंबरमध्ये मालकीत चारा गेली असताना त्यांना गव्याने हल्ला करून ह्याच्यामध्ये ह्याच्यात टाकलं, शिंग गाठले पोटामध्ये, जे काळीज बाहेर आले, त्याच्यामुळे गंभीर जखमी आहेत. आणि त्याच्यातून आम्हाला आणण्यासाठी टाईम झाल्यामुळे डॉक्टर लोक आम्हाला बोललेत की पेशंटची अवघड परिस्थिती आहे. ज्या परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये डालग्यामध्ये टाकलं, डालग्यातून टाकून शेणे पाणी मोठं होतं, कसं बसं पाण्यात शिरलो 4-5 माणसांनी मागं मोहरं कासरा वडी लावून शेणे इकडं तिकडे मोहरं जाऊन शेणे त्या वड्यातून डालग्यात घालून शेणे काढलेला पेशंट. आणि डालग्यातून आम्ही त्याला आंबोलसपर्यंत पोहोचवलं. आमचा कमीत कमी 8-9 किलोमीटरचा प्रवास होता. डुकराने केलेला आहे, गव्हाने केलेला आहे, आस्वलीनं केलेला आहे, तर सरपडवूस झालेला आहे, डिलिव्हरीचे पैसे गमावलेले आहेत, असे बरेच काय झालेले आहेत अशा काही घटना. आणि दवाखान्यात वेळेत न पोचण्यामुळे काय काय घटना असे जीव गमवायला लागलेले आहेत. चर्चा करून सुद्धा होत नाही. नामदार शंभूराज देसाई साहेबांनी सुद्धा निर्देश देऊन सुद्धा त्यांचं ऐकलेलं नाहीत. त्यांना भरपूर मोठा प्रयत्न केला की आमच्या गावाला रस्ता मिळण्यासाठी, भरपूर मीटिंगी सुद्धा घेतल्यात, भरपूर वेळा विनंती सुद्धा त्यांना केली की कुठल्याही परिस्थितीत त्या लोकांची कामं होऊन तर लोकप्रतिनिधी नात्याने ह्या नात्याने त्यांना जीवाचं रान करून सुद्धा प्रयत्न केलेला आहे नामदार शंभूराज देसाई साहेबांनी. तर आजच्या सुद्धा जीवितहानीला त्या अधिकाऱ्यावरनं कारवाई व्हावी, त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यानंतर आमचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे. परिस्थिती बेकार झाली आहे. सकाळी गव्हाने मारलंय. आम्ही 5 वाजता इथं पेशंट घेऊन आलोय, कमरे एवढ्या पाण्यातून माणसाला आणलंय. आमच्याकडे परिस्थिती लय बेकार आहे, रस्ता नाही किंवा काय नाही, फॉरेस्ट लोक पण अडवतात आणि आमदार साहेब पण काही दखल घेत नाहीत. आणि लहान बाळ पण आजारी पडलं तर दवाखान्याची सोय नाही, काय नाही, आम्हाला बरेच किलोमीटर चालत यायला लागतं या. आणि डालग्यात घालून आणायची परिस्थिती आता पावसाळ्यात तर लय परिस्थिती बेकार आहे आमची. डालग्यात घालून आम्हाला उचलून आणायला लागतं या. 2 बाळ तर आता घरी तापानं भासतात पण त्यांना काही दवाखान्यात आणायचं म्हणजे पाण्यात लहान बाळ आणायची कशी म्हणून घरातच पडले ती बाळ. ती डिलिव्हरीची बाई म्हणा एखादी असे हे झालं तरी पण तिला पण आणायचं परिस्थिती बेकार आहे आमच्या इकडून. पण फॉरेस्ट आणि आमदार लोकच की ह्या लोकांनी जर रस्त्याची स्वच्छता केली असते तर ते आमची म्हणजे हीच झालं नसतं एवढं. बरी झालं तरी झालं, पेशंट तर वेळेवर दवाखान्यात आलं असतं. आता पेशंटला कमी जास्त तर जबाबदार हीच लोक आहेत.